यानंतर बघत पुढची बातमी आहे मुंबईतून. मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे आणि त्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता आणावी अशी मागणी केली आहे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशननं. तर संध्याकाळी 4 पर्यंतची वेळ मर्यादा या ठिकाणी वाढवून देण्यात यावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे. सध्या 4 पर्यंतच दुकानं उघडी ठेवावी अशी परवानगी आहे आणि 4 पर्यंतच दुकानांना ओपन ठेवण्यासाठी सुरू ठेवण्यासाठीची परवानगी आहे आणि त्यामुळे व्यवसाय जो आहे तो डबघाईला आला आहे आणि त्यामुळे येत्या आठवड्यात दुकानंही पूर्ण वेळ खुली ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी या व्यापाऱ्यांनी केलेली आहे. तर दुकानं पूर्ण वेळ सुरू ठेवण्याची परवानगी दिली नाही तर आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांवरती बहिष्कार टाकू असा इशारा देखील या व्यापाऱ्यांनी दिला आहे. आठवड्यातील केवळ 5 दिवस दुकानं सुरू असतात आणि तेही सायंकाळी 4 पर्यंतच. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये आणि एकूणच रुग्णसंख्या वाढू नये या पार्श्वभूमीवरती घालून दिलेले हे निर्बंध आहेत. पण आता व्यापाऱ्यांना हे निर्बंध नको आहेत. आता रुग्णसंख्या मुंबईतली कमी होती आणि या पार्श्वभूमीवरती शिथिलता आणावी निर्बंधांमध्ये आमचं आर्थिक मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आता ते आम्हाला सहन होत नाही आहे. 4 पर्यंतची वेळ ही वाढवून द्यावी आणि आता यापुढे पूर्ण वेळ दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेतं बघावे लागेल. तर मुंबईमधल्या व्यापाऱ्यांची मागणी नेमकी काय आहे, काय सद्य परिस्थिती जाणून घेऊयात. आमचे मुंबईच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, काय म्हणणं आहे नेमकं व्यापाऱ्यांचं आणि कितपत ते शक्य आहे पूर्ण करणं या घडीला मुंबईमध्ये? नक्कीच आपण ते व्यापाऱ्यांकडनं जाणून घेऊया. मी सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये आलेले आहे जिथे तू बघते की हे सगळे दादरचे व्यापारी आहेत. हो, ज्या वेळेला कोरोनाची सुरुवात झालेली होती आणि सगळ्यात आधी हा लॉकडाऊनचा विचार सुरू झाला होता त्यावेळेला दादरच्या याच दादरच्या व्यापारी संघानं सगळ्यात आधी दादरचा बाजार बंद केलेला होता. पण आज मात्र त्यांच्यावर वेळ आलेली आहे की निषेधाचे फलक हातात घेऊन उभं राहण्याची. का अशी त्यांच्यावर वेळ आलेली आहे तर पोट सांभाळून आम्ही निर्बंध पाळतो आहोत आणि तरीसुद्धा आपण जर बघितलं तर कुठेतरी अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली होती आहे. दुकानं 4 वाजेनंतर उघडी ठेवली जात आहेत आणि ही दुकानं उघडी ठेवली म्हणून व्यापाऱ्यांना हप्तेसुद्धा द्यावे लागतात. 2 दिवसापूर्वी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दादरचा एक व्हिडिओ जारी केला होता. त्याच्यामध्ये दाखवलेलं की 4 नंतर कशी दुकानं उघडी राहतात. पण या व्यापाऱ्यांकडे त्याचा पर्याय नाही, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा की 4 नंतरसुद्धा दुकानं उघडी ठेवावी आणि विशेषतः शनिवार रविवार सुरू ठेवावी अशी मागणी तुम्ही का करता? अशी मागणी आज गिरायकांकडनं होत आहे. आणि आज एक लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे 2 दिवसापूर्वी तुम्हाला ते एक ट्वीट झालेलं त्याच्यामध्ये काही दुकानं अर्धी शटर होती, तर त्याच्यामध्ये गिरायकांना सुद्धा आज ट्रॅफिकवर जी काही परिस्थिती आलेली आहे आणि सोमवार ते शुक्रवार ते ऑनलाईन कामं करत असतात वर्क फ्रॉम होममध्ये, त्यांना त्यांची खरेदी करता येत नाही आहे. आज असे गिरायक आम्हाला फोन करतात की सर आम्ही येतोय एक अर्ध्या तासाकरता तुम्ही दुकान उघडा, पण बऱ्याचदा ट्रॅफिकमध्ये तो 1-1.5 तास त्याला मागे पुढे होतोय. अशामध्ये काही दुकानं उघडली जात आहेत. आता हे झालं गिरायकांची रिक्वायरमेंट, पण आज तुम्ही बघाल काही ठराविक मुंबईच्या पॉकेटमध्ये ज्याचा आम्ही सर्व रेकॉर्डिंग आपल्यासमोर दाखवतोय आणि हे आज तुम्हाला असं दिसेल परवा 10 तारीख शनिवारी हे रेकॉर्डिंग केलेली आहे. किमान मुंबईच्या 13 ते 14 विभागांमध्ये आमचे काही पदाधिकाऱ्यांनी जाऊन हे रेकॉर्डिंग केलेलं आहे. काही जणांनी आम्हाला पाठवलेलं आहे, काही जणांना आम्ही फोन केले त्यांनी पाठवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल दादर सोडून इतर दादरची शनिवारी सगळी दुकानं बंद होती, पण या एरियांमध्ये दुकानं का उघडी आहेत त्याची 2 कारणं असू शकतात. एक तर त्यांच्यावर आलेली मजबुरी, त्यांचा आज नाईलाज झालेला आहे. करोनानी गेल्या 1.5 वर्षामध्ये उत्पन्नाचा स्तोत्र संपलेला आहे. त्याच्यामध्ये 6-7 महिने कडक लॉकडाऊन, आम्हाला मान्य आहे आमचं अस्तित्व टिकवणं, सगळ्यांना करोनापासून सांभाळणं. आज आम्ही आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक गिरायकाला सॅनिटाईज करणं, सोशल डिस्टन्सिंग हे सगळं पाळतोय. आज दादरमध्ये किमान 5,000 व्यापारी आहेत, पण आज तुम्हाला फक्त एक मोजके 20-25 व्यापारी दिसत आहेत, कारण आम्ही सगळ्यांना बोलवलो नाही सोशल डिस्टन्सिंगमुळे. पण सगळे जे निर्बंध शासन देत आहेत ते तुम्ही पाळता आहात का? आणि आता जेव्हा निर्बंध कोरोनाची रुग्णसंख्या कमी होती आहे, तुम्हाला वाटतं तुमची मागणी रास्त आहे शनिवार रविवार पूर्ण सुरू करावं? निर्बंध जेवढे व्यापाऱ्यांनी पाळले तेवढे अजून कोणी जास्त पाळले नसतील हे तुम्हाला सांगतोय.
आणि आता ज्याप्रमाणे संख्या कमी झाली आहे कोरोनाची कोविडची तर 100% आता शासनाने एक पाऊल पुढे येऊन कारण अर्थतंत्र चालला पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा काय पर्याय नाहीये तर हे केलंच पाहिजे आता शासनाने शनिवार रविवार तर चालू केलंच पाहिजे तुम्ही काय करणार आहात आता आता आज तुम्ही इथे निषेध करता त्या व्यतिरिक्त काय काय करणार आहात नाही निषेध करतोय एक तर ते जे सांगितलेलं दादर मध्ये जे अर्धे शटर वगैरे हे योग्य नाहीये हे खूप मला नाही वाटत हे मॅच्युरिटी लेवलचं काही स्टेटमेंट असेल कारण ते मजबुरीमध्ये होतं गिराईक लेट येतात ते बरोबर ठीक आहे ओपन करतात पण हप्तेगिरी वगैरे असं हे खूप बेकार आहे हे असं अजिबात इथे चाललं नाहीये हे त्याने त्याचा स्टेटमेंट मागे घ्यावा मला सांगा की तुमचं काय म्हणणं आहे हे जे सगळं सुरू आहे या मध्ये एक दुकानदार किंवा दुकानामध्ये काम करणारे कर्मचारी म्हणून आता तुम्हाला दिलासा मिळणं किती गरजेचं आहे आता डोक्यावरून पाणी गेलंय का डोक्यावरनं पाणी गेलेलं आहे आता आणि कर्मचारी पण आमच्या प्रॉब्लेम आहे त्यांना पण आणि आमच्या बिझनेस वगैरे कमी होत चालले आहेत त्याच्यासाठी सॅटर्डे संडे वगैरे उघडायची परमिशन पाहिजे आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कधी कधी 6 वाजेपर्यंत ते लोक वर्क फ्रॉम होम म्हणण्यास फ्री होतात नंतर थोडा एक तास त्यांना पण मिळतो खरेदी करायला वगैरे तर थोडा टाइम वाढवा सकाळी 7 वाजता कोण कपडे घ्यायला येत नाही बरोबर ना तर 9 ते 7-8 असं काहीतरी टाइम करा आणि सॅटर्डे संडे पण उघडायची परमिशन द्यावी अशी मला सरकारला नम्र विनंती आहे आमच्या असोसिएशनतर्फे आता सगळ्या दुकानदारांची तुमची जी मागणी आहे याच्यापूर्वी सुद्धा तुम्ही मागणी केलेली होती पण अनेक मागण्या ज्या त्या पूर्ण झालेल्या नाही ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही काय काय करणार आहात आणि काय अपेक्षा आहे तुम्हाला राज्य शासनाच्याकडून आम्ही राज्य शासनाकडनं मागणी करणार आहे की आम्हाला ते दुकानं उघडी करावा द्यावी 7 वाजतापर्यंत आणि शनिवार आणि रविवारी मागणी करणार आहे की दुकान खुली करून द्यावी ते मागणी करणार ते मागणी आमची ते सरकारने नम्रपणाने ऐकली पाहिजे की त्यांना खरोखर गरज आहे ऑनलाईन मुळे पण फटका बसतोय तुम्हाला मोठा फटका बसलाय आता आमची दुकानं बंद असणार तर गिराका ऑनलाईन मधन मागवणार ना आता आमचे ज्यांचे गिराकापासून 50-50 वर्षाचे बी संबंध आहे असे गिराक बी आहे ते लोक बिचारे काय करणार आमच्याकडून माल घ्यायची इच्छा आहे पण तो घेऊ शकत नाही दुकानं बंद असल्यामुळे तो ऑनलाईन मधन मागवते असं आहे तुमचं काय म्हणणं आज ऑनलाईन मध्ये बऱ्याचदा आमच्या कस्टमरांचीच आम्हाला रिक्वायर म्हणजे आमच्याकडनं आम्हाला सांगितलं जातंय की अहो ऑनलाईनमध्ये दिसतं एक आणि वस्तू येते एक तेव्हा आता हे ऑनलाईन नको आहे आम्हाला प्रत्यक्ष येऊनच खरेदी करायची आहे आणि प्रत्यक्ष आल्यानंतर तुमच्याकडे 10 व्हरायटी वेगवेगळ्या तुम्ही समजवता ह्यातले प्लस मायनस आम्हाला तो खरेदी फील करता येते ऑनलाईन भरपूर झालं आम्ही कंटाळलोय आज त्याच्यामुळे ते गिराईक आम्हाला रिक्वेस्ट करतायत की अरे बाबानो आम्हाला शनिवार रविवार सुट्टी आहे तेव्हा तुम्ही आमच्याकरता 1/2 पाऊण तास या पण हे असं जर होत राहिलं तर किती आणि त्याच्यामध्ये ही निर्बंधनं त्याच्यामध्ये कायदा काय काय माणसांनी सांभाळायचं तर निर्बंधनही लवकरात लवकर शिथिल करा सरकार आम्हाला पाहिजे पण सहकारही पाहिजे तुमचा मध्यंतरी जो संदीप देशपांडे यांनी व्हिडिओ जारी केलेला होता तसा काही प्रकार दादरमध्ये घडतोय का पैसे द्यावे लागतायत का व्यापाऱ्यांना हे तद्दन खोटं आहे हे असं अजिबात होत नाहीये आज काही दुकानं तशी अर्धी शटर असल्यामुळे ही संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते की असं होतंय का पण असं होतंय का म्हणणं आणि हे होतंय म्हणणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानात फरक आहे आणि कुठलं आम्हाला शासनाने पोलीस असू दे बीएमसी असू दे आम्हाला आत्तापर्यंत सहकार्य दिलेलं आहे तेही म्हणतायत की जर आम्हाला तुमच्या सरकारने जर ही निर्बंधनं उठवली तर आम्हाला काही हरकत नाही आहे ते बिचारे कायद्याचं पालन करतायत पण कायदा पालन करताना शेवटी समोरच्या माणसाचं अस्तित्व बघा तो असला तर ते निर्बंधनं सांभाळणार आहे नाहीतर हळूहळू आत्महत्या सुरू होतील मला सांगा व्यापाऱ्यांना शनिवार रविवार जर सुरू केला तर किती मोठा दिलासा मिळू शकेल एक तर शनिवार रविवार उघडा ठेवला तर आमच्या हिशोबाने एक तर जी पब्लिक एकत्र घोडा होते ते डिस्पोर्ट होऊन जाणार त्याच्यामुळे ते तुमचे जे करोना गव्हर्नमेंटचे म्हणणं ते पण इक्वली सर्व ठिकाणी गिर्दी लेवलमध्ये येणार दुसरं माझं म्हणणं एक आहे की मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांनी जे पण मंत्री आहेत त्यांना आम्ही कशासाठी निवडून देतो की भेदभाव व्हायला नको गरीब माणूस असो की श्रीमंत असो तर आमच्यावरच का भेदभाव ते जरा भेदभाव काढून त्यांना जरा आम्ही समजून सांगतो की ही भेदभाव काढा आणि सर्वांबरोबर समानतेने न्याय करा त्यांचं असं म्हणणं आहे की मोठ्या ज्या काही दुकानं आहेत मोठ्या ज्या काही आस्थापना आहेत त्यांचा फायदा होतोय ऑनलाईनमुळे छोटी छोटी दुकानं जी आहेत ती कमी वेळ उघडी राहिल्यामुळे आणि त्यातही शनिवार रविवार बंद असल्यामुळे एक मोठा फटका या व्यापाऱ्यांना बसतो आहे
नियमांचं जर पालन करायचं असेल योग्य पद्धतीने होत राहावं असं जर शासनाला वाटत असेल तर आता वेळ आलेली आहे नियम शिथिल करण्याची. आणि नियम शिथिल केले गेले तर मग कुणाला हप्ते देणं असो किंवा अर्धे शटर उघडं करून व्यापार करणं असो असे कुठलेही नियमबाह्य काम जे आहे ते होणार नाही. त्यामुळे शासनानं आता एक पाऊल पुढे उचलण्याची गरज आहे असं या सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या व्यापाऱ्यांचं म्हणणं पूर्ण होतं का हे पाहणं महत्वाचं ठरेल. मुंबईतली अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तूर्त धन्यवाद प्रणाली.